और मेट्रो का प्रवास करता है। मला अतिशय आनंद आहे कारण झिरो माईल हे जे नागपूरचं एक आयकॉनिक अशा प्रकारचं महत्त्वाचं स्थान आहे। 1907 साली इंग्रजांनी इतना ट्रिग्नोमेट्रिक सर्वे सुरू केला होता। आज आपण जे पूर्ण एशियातला मायलेज बघतो त्याचा मेन पॉइंट झिरो पॉइंट हा नागपूर आहे। इथलं हे 20 मजली स्टेशन आज आणि फ्रीडम पार्क याचं आज उद्घाटन होत आहे। मला अतिशय आनंद आहे आणि या मेट्रोमध्ये आम्ही सगळ्या पक्षाचे लोक एकत्रितपणे पुढे चाललो आहोत। मला असं वाटतं की विकासाची ही मेट्रो एकंदर म्हणजे नागपूरच्या दृष्टिकोनातून ही जी मेट्रो आहे ही किती महत्वाची ठरणार आहे कारण भविष्य हे कुठचं आहे? फार महत्वाची आहे कारण नागपूर सारख्या वाढत्या शहरामध्ये जोपर्यंत आपण डिपेंडेबल ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम तयार करत नाही तोपर्यंत प्रदूषण कमी होऊ शकत नाही, कंजेशन कमी होऊ शकत नाही। ही डिपेंडेबलही आहे, ग्रीनही आहे आणि अफोर्डेबलही आहे। आणि आता याचा जो दुसरा फेज मंजूर झालेला आहे तो झाल्यानंतर नागपूरच्या आसपासची जी शहर आहे छोटी त्याची कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे कंजेशनही कमी होईल, लोकांना दळणवळणाचं मोठं साधन मिळेल। विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने ही मेट्रो फार महत्वाची ठरणार आहे कारण बाकी आजूबाजूची शहरं सुद्धा याला जोडतील। निश्चितपणे ही महत्वाची ठरणार आहे आणि आपण बघितलं असेल तर युरोपमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की एक एक शहर असं जुळत जातं आणि त्यातनं एक चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम सुरू होते। तशा प्रकारची सिस्टीम ही उभी होते।